असळज शाळेला संतप्त पालकांची कुलूप। गगनबावडा तालुक्यातील असळज ग्रामपंचायतला वारंवार शाळा दुरुस्तीबाबत लेखी कळवूनही गावच्या राजकारणामधून शाळा दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले। आज पालकांनी शाळेत येऊन वर्गाची पाहणी केली। पहिली ते चौथीपर्यंतच्या चार वर्गापैकी दोन वर्गामध्ये संपूर्ण भिंती भिजून वर्गामध्ये पावसाचे पाणी तुंबल्याचे चित्र दिसून आले। पिण्याच्या पाण्याची टाकीसुद्धा फुटलेल्या अवस्थेत यावेळी दिसून आली। मध्यान्ह आहाराची खोली ही पूर्ण पावसामुळे गळत असून किचन खोलीतही पाणी तुंबले होते। याबाबत आज सरपंच अनिता पळसंबेकर व ग्रामसेवक अरविंद तटकरे यांना शाळेत बोलवले असता सरपंच अनिता पळसंबेकर यांच्याऐवजी त्यांचे पती पांडुरंग आनंदा पळसंबेकर आल्याने पालकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले। राज पांडुरंग पळसंबेकर व शालेय व्यवस्थापन सदस्य तसेच पालक यांच्यात चांगलीच आरिरावी झाली। सदरचा प्रकार वाढत असल्याने ग्रामसेवक अरविंद तटकरे यांनी तिथून पळ काढला। महिला रोहिणी भित्तम यांनी सरपंच पतिराज यांना शाळेपर्यंत सरकारी दवाखान्यापर्यंत तुम्हाला रस्ता करता येत नाही, पण दारूच्या दुकानापर्यंत मात्र चांगला रस्ता केला आहे, याबाबत जाब विचारला। स्वतःला वाचवण्यासाठी सरपंच पतिराज कानाला फोन लावत बाजूला जाऊ लागले। अध्यक्ष महादेव पाटील व सदस्यांनी सरपंच पतिराजाला हाताला धरून मुलांना शाळेतून घरी सोडले। शाळा दुरुस्ती होईपर्यंत शाळेला अखेर कुलूप लावण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका मयुरी नांजरे, संभाजी पाटील, संदीप गुरव, भरत पाटील, किसन जाधव, केरबा पाटील, दत्ताराम पाटील यांच्यासह पालक उपस्थित होते। पण सदरचा प्रकार हा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या मतदार संघात घडल्याने दुपारनंतर या प्रकरणाची मात्र चांगली चर्चा रंगू लागली होती।